मॅडम मास्टरनी करोडो रुपयाची प्रॉपर्टी हैदराबादमध्ये कमवून ठेवलेली आहे, तिथं हॉटेल्स आहेत, खरं आहे का? लोकांना एकदा समजू द्या काय वस्तुस्थिती. काँग्रेस वाल्याकडनं प्रचार आहे, कुठतरी असलं पाहिजे ना हैदराबादला आहे म्हटलं तर कोणी 7-12 उत्तर आणून दाखवा, कोणी फोटो तरी आणून दाखवा किंवा प्रॉपर्टीवर नाव असलेलं दाखवा. अरे कुठं हे लपू शकतं का? त्याने सिद्ध करावं, जे सिद्ध करतील त्यातलं 99% पैसे द्या. सुशील कुमार शिंदे साहेबांना आपण लोकसभेला आणि शिंदेसाहेब आपल्याला विधानसभेला छुपी मदत करतात अशी चर्चा आहे. मी शिंदेसाहेबांना मला असं वाटतं वर्षांना एकदा किंवा दोनदाच भेटत असतो, त्यामुळे शिंदेसाहेबाचा माझा जास्त संबंध कधी आलं नाही. आलं तरी कुठल्या तरी कार्यक्रमामध्ये स्टेजवरच भेटतात त्यामुळे, आणि वैयक्तिक मी कधी जाऊन त्यांना कधी भेटलो नाही. त्यांच्याकडं छुपी मदत करण्याची काय मला गरज नाही. पालकमंत्री देशमुख समोरच्यांचं ऐकूनच घेत नाहीत, स्वतःचंच म्हणणं खरं करतात, तर ते खरं आहे का? असं मला कधी असा अनुभव आला नाही की लोकांचं ऐकत नाही, पण मी चुकीचं काही ऐकत नाही लोकांचं. जे खरं आहे किंवा जे योग्य आहे, जे मी काम करू शकतो, माझ्या लायकीचं काम आहे ते मी काम करतो. सर, पोलीस कल्याण निधीसाठी आपण 3 वेळा कार्यक्रम घेतला आणि त्याची तिकीटही बळजबरीने दिली गेली असा काही पक्षांनी आपल्यावर आरोप केला. आरोप करणाऱ्यांनी आपल्याखाली किती अंधार आहे हे सर्वप्रथम पाहाल. आम्ही कोणत्याही ट्रकवाल्याला, दारूवाल्याला, मटकेवाल्याला, क्लबवाल्याला तिकीट दिलेले नव्हते आणि देणारी नाही. जोपर्यंत मी आहे मी माझ्या प्रिन्सिपल्सने तिथंच राहणार आहे. आमदार प्रणिती शिंदे यांच्या फटकळ स्वभावामुळे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ मंडळी नाराज आहे असं बोलतात. मला माझ्या अवतीभवती फक्त चांगली बोलणारी लोक कमी ठेवायचेत, टीका करणारी लोक जास्त पाहिजेत. आमदार प्रणिती शिंदे लग्न कधी करणार? एकदा उत्तर देऊन टाकायला तयार करतो. लोकांकडे कामं आहेत का नाही की त्याच्याबद्दल विचारतात? तुम्ही म्हणालात मी फटकळ आहे, मी हे आहे, मी ते आहे, तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणार आपण कोणीतरी असायला पाहिजे. होईल कधीतरी, पण तोपर्यंत माझं काम मला जास्त प्रिय आहे. राजाभाऊ इंगळे आणि राजाभाऊ सरवदे दोघे मिळून बुधवार पेठेमध्ये नवीन नेतृत्व तयार होत येत नाही असं बोलत जातात, खरं आहे? आज लोकांना काय झालं, झगमगाट पाहिजे, झटपट पाहिजे, पैसे पाहिजे. आज एखाद्याला काम करतो म्हणायचं, तोड्या करायचं, तडजोड करायचे, पैसे मिळवायचे आणि स्टारचे कपडे घालून लोकांना सांगायचं मी बुधवार पेठमध्ये राहतो, हे कुठेतरी बंद होणं गरजेचं आहे ना. सिद्धरामप्पा पाटील हे अक्कलकोट तालुक्यात गुंडगिरी करतात असा आपल्यावर आरोप आहे. अक्कलकोट तालुक्यामध्ये आम्ही कुठल्याही याच्यामध्ये गुंडगिरी केला नाही. कोण गुंडगिरी करते त्याला थोपण्याचा प्रयत्न, मग तेवढा प्रयत्न अक्कल तालुक्यामध्ये गेल्या 20-25-40 वर्षापासून करत आलेला आहे. मित्री परिवार अक्कलकोट तालुका आणि सीमावर्ती भाग यामध्ये गुंडगिरी करतात असा आपल्यावर आरोप आहे. आता न्याय निवाडा करताना ज्याची योग्य बाजू आहे त्याला ते सांगितलं, ते दुसऱ्यांनी ऐकलं नाही किंवा त्याला दुसरे कोणतरी तसल्या प्रवृत्तीचे लोक मदत करू लागले, तर त्याला वटणीवर आणायचं काम मित्रसाहेबांनी केलेलं आहे. मग ते गुंडगिरी नाही, ते न्याय मिळवून देण्याचा एक प्रकार होता तो, त्याला गुंडगिरी असं म्हणता येईल. तमाशातल्या बाईच्या नादाला लागलं की माणसाचं आयुष्य बर्बाद होतं असं बोललं जातं, तसं सिनेमातही दाखवलंय. अच्छा, तर ते वस्तुस्थिती काय आहे नेमकी? त्या स्वतः बर्बाद झालेल्या असतात उलट, की त्यांच्या ज्या अपेक्षा असतात, ज्या गोष्टी असतात, ते पूर्ण झालेले नसतात, तर ते दुसऱ्यांना काय बर्बाद करणार? आज तुम्ही असं बोलता, कोणी आमच्यासाठी घरदार सोडत नाही, सोडा घरदार सोडण्याचा नाही विषय, पण आमच्याबरोबर कोणी लग्न करत नाही,
कोणता काही विषय नाही आमच्यासाठी, किंवा घरी बायकांजवळ नेऊन ठेवले की आमचं काय असं केलंय असं पण काय नाही, तर काय त्यांचं वाईट व्हायचा विषय? संगीत बारीतल्या मुलींचं लग्न होत नाही तर ज्यावेळेस वय उतरत जात त्यावेळेस त्यांच्या काय हालापिष्ट होतात आणि लग्न का होत नाही नेमकं? ते घरचा पुरुषच असतो, कर्ता पुरुष कोण तर मी, समजा अर्थात मी आहे, तर मी आज घरातली बाई नसताना घरचा पुरुष आहे. पुरुष म्हणल्यानंतर आम्हाला सगळ्या घरच्या लोकांना सांभाळावं लागतंय, त्याच्यामुळं आम्हाला याच्यातच राहावं लागतं. संगीत बारीतल्या मुलींचं लग्न होत नाही तर ज्यावेळेस वय उतरत जात त्यावेळेस त्यांच्या काय हालापिष्ट होतात आणि लग्न का होत नाही नेमकं? ते घरचा पुरुषच असतो, कर्ता पुरुष कोण तर मी, समजा अर्थात मी आहे, तर मी आज घरातली बाई नसताना घरचा पुरुष आहे. पुरुष म्हणल्यानंतर आम्हाला सगळ्या घरच्या लोकांना सांभाळावं लागतंय, त्याच्यामुळं आम्हाला याच्यातच राहावं लागतं. सोलापूर महानगरपालिकेत आनंद चंदनशिवे हे सतत दादागिरी करत असतात, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना दमदाटी देत असतात आपल्या वार्डातील कामासाठी. हो, त्या दादागिरीमुळे या सोलापूरचे तर प्रश्न सुटत असतील, तर मी जनतेच्या प्रश्नासाठी काय बी करायला तयार असतो. मी अस्मिताताई गायकवाड या महिलांचा दुसरा नवीन चेहरा तयार होत नाही पक्षात, खरं आहे. हे जे कुणी बोलत आहे त्यांना सांगा की त्यांच्याकडे म्हणजे त्यांच्या पाहण्यात अशा कुणी महिला असतील अबला तर त्यांना घेऊन या आणि त्यांना संधी द्यायची आणि इथंच आपण बिहार समोरच त्यांना मी ते पत्र देऊ शकेन. देशमुखांच्या रूपानं भाजपाचे दोन मंत्री सोलापुरात आहेत, परंतु दोन्ही देशमुखांच्या वाद्यामुळे पक्षांचं नुकसान होतं असं वाटत नाही? आपल्या पक्षांमध्ये मतभेद आहेत, सगळ्याच गोष्टींमध्ये एकमत होऊ शकत असं पण असू शकत नाही. पुरुषोत्तम बर्डे हे निवडणुकीत शिंदेसाहेब आणि काँग्रेसला मॅनेज होतात असा आरोप आहे आपल्यावर. मी आतापर्यंत माझ्या राजकारणात कुठेही ऍडजस्टमेंट केली नाही, त्यामुळं मी कुठल्याही माझ्या राजकीय जीवनात मी कोणाची केव्हाही ऍडजस्टमेंट केलेली नाही, पैशासाठी तरी कदापि केली नाही. अश्विनी रुग्णालयाकडे बघण्याचा दृष्टिकोन लोकांचा बदलत चालला आहे, कारण अश्विनीमध्ये पेशंट आला की घरी जिवंत जात नाही अशी चर्चा असते शहरामध्ये, तर वस्तुस्थिती काय नेमकी? आमची मॉर्टॅलिटी आहे फक्त 18-20%, म्हणजे 80% रुग्ण बरे होऊन जातात. तर हे समज चुकीची आहे की इथे आलेला पेशंट बरा होत नाही, बरा होऊन जातो, आणि हे ह्या ह्याच्यात आम्हाला जे वैशिष्ट्य प्राप्त आहे त्यामुळेच आम्हाला ऑल इंडिया फेडरेशनने असलं आम्हाला मानांकन दिलेलं आहे. कोटींच्या हातात एखादी सत्ता होती, महापालिकेचा विकास झाला नाही परंतु कोटे परिवाराचा झाला. कोटे परिवाराचा काय विकास झाला? कोटे परिवाराला कुठला सुखमीन मिळाली का? कुठली चाकर कारखाना मिळाला का? कुठले मोठं एखादं पद मिळालं? कुठली कमिटी मिळाली? काय विकास झाला कोटे परिवाराचा? कुठलंही प्रकरण असू दे, ते जर मिटवायचं असेल तर एकच नाव पुढे येतं, ते म्हणजे दिलीप कोल्हे. काय साहेब, आमच्याकडे बळगोट्या दुकानात 32 डॉक्टर सांगला तिथे नाही कुठे मिळतं, बाळगोट्याकडे मिळते. तसं आहे आमचं काम, 32 औषध आहे, त्यामुळे सर्व ते औषध लागू होतं लोकांना. राजाभाऊ इंगळे निवडणुकी दरम्यान सुशीलकुमार शिंदे साहेबांना मॅनेज होता असं बोलत होते. माझे संबंध हे प्रत्येक पक्षातल्या चांगल्या लोकांबरोबर. किल्लारीवासियांचं भूकंपामुळं मोठं नुकसान झालं, पण सपाटे साहेबांचं मात्र आर्थिक फायदा झाला
अशी सारखी शहरात चर्चा होती. राजकारणात मी करप्शन करतोय असं म्हणणाऱ्या महानगरपालिकेतला एक अधिकारी एक पुढ्याला आणून द्या, त्याने जर सांगितलं मला कोणी चहा पाजला म्हणलं तर आजच्या आज राजकारणची निवृत्ती घेतो. विरोधक सारखं कुचकुचतात ते कणतात किंवा आपले कार्यकर्ते बोलतात काँग्रेसचे काही की सुधीर खरटमलांचं स्वतःचं अस्तित्व काय जे काही आहे ते सुशीलकुमार शिंदेचं आहे. मान्य ना मग शिंदे साहेब, मी सांगितलं पहिल्यापासून मी शिंदे साहेबांच्या बरोबर आहे, त्यांच्या किरणातल्या किरण आहे, त्यांचं अस्तित्व मी आहे.